जनता न्यूज नवा शोध नवी बातमी। मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या बिनविरोध उपसरपंचपदी भाजपच्या सीमाताई चंद्रकांत घुले यांची निवड करण्यात आली। पुणे महानगरपालिकेमध्ये मांजरी हे गाव गेल्यामुळे आम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर करत असून मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळणार आहे असं मत सरपंच शिवराज अप्पा घुले यांनी जनता न्यूजशी बोलताना सांगितलंय। यावेळी सरपंच शिवराज अप्पा घुले, ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते, माजी उपसरपंच पुरुषोत्तम अण्णा धारवडकर, माजी उपसरपंच अमित आबा घुले, माजी उपसरपंच उज्ज्वला टिळेकर, माजी उपसरपंच प्रमोद कोंद्रे, माजी उपसरपंच निर्मला म्हस्के, माजी उपसरपंच सुनीता घुले, माजी उपसरपंच सुवर्ण कामठे, ग्रामपंचायत सदस्य समीर घुले, सुमित घुले, नयना भैरट, हडपसर विधानसभा भाजपा प्रचार प्रसिद्धी प्रमुख शैलेंद्र आबा बेल्हेकर, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक गोपाळ अण्णा म्हस्के, माऊली घुले, चंद्रकांत केरवा घुले, सत्यवान घुले, सागर प्रभुणे, बबन जगताप, बाळासाहेब घुले, माजी उपसरपंच संजय धारवडकर आदी मान्यवर उपस्थित होते। मांजरीमध्ये परत एकदा सीमाताई घुले यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे आणि ती आज बिनविरोध झालेली आहे आणि मांजरीमध्ये माझी पूर्ण बॉडी व सगळं सहकाऱ्यांनी आज साथ दिल्यामुळं मी सर्व महिलांना म्हणजे जास्तीत जास्त आज महिलांना 50% आरक्षण आहे तर ते 50% आरक्षणाच्या हिशोबाने जास्तीत जास्त महिलांना उपसरपंच करून आज त्या पदाचा मान दिलेला आहे व महिलासुद्धा आज आमच्या खांद्याला खांदा लावून खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत। आत्ता जरी पुणे महानगरपालिकेमध्ये हे गाव जात असेल तर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर जे काय समस्या होतील त्या समस्येच्या हिशोबाने आम्ही जर कचऱ्याचा विषय आला तर कचरा महानगरपालिकेमध्ये ओला सुक्का वेगळा लागतो तर त्यासाठी आज आम्ही प्रत्येक घराला ओला सुका कचऱ्यासाठी वेगळी वेगळी डस्टबिन देणार आहे। अशा प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून माझे सहकारी मला मदत करत आहे आणि त्याच्यामुळंच मी प्रत्येक महिलेला आज न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी उपसरपंच पदग्रहण सोहळा संपन्न झाला, त्यामध्ये मांजरी ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच माननीय शिवराज अप्पा घुले, माजी सरपंच माननीय अण्णा धारवडकर, माजी उपसरपंच माननीय अमिताबा घुले, माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांची ऋणी राहील आणि मला ही संधी मिळाली त्याचे मी नक्कीच सोनं करील आणि जनतेची सेवा करेल अशी मी ग्वाही देते। धन्यवाद। पण मांजरी बुद्रुक गावच्या उपसरपंचपदाची निवडणूक जाहीर केली होती त्याप्रमाणे आज सविता काय संगीता घुले ना संगीता घुले यांची बिनविरोध निवड केलेली आहे आणि आमचे पॅनलमध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस ठरल्याप्रमाणे महिला भगिनींना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम केलं आहे। महिला ह्या आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यामुळं सर्व महिलांना याची ग्रामपंचायतीमधून डेप्युटी सरपंचाची संधी देण्यात आली आणि ते संधीचं सोनं आमच्या सगळ्या महिलांनी इथून मागच्या केल्याने ह्यावी करतील अशी ग्वाही देतो। पॅनल प्रमुख म्हणून मी जे शब्द दिले होते ते सर्व पाळण्यात आलेले आहे आणि सर्वांना संधी देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे मांजरी बुद्रुक गावची सर्व ग्रामपंचायत गेली 3.5 वर्षे चांगल्या प्रकारचे काम करून कचरा निर्मूलन, पाणी पुरवठा ह्या सगळ्यांचं काम चांगल्या प्रकारे केले। आता गाव महानगरपालिकेत जात असल्यामुळं आता सर्वांना संधी देण्यात आलेली आहे। थँक्यू। जनता न्यूजसाठी सुमीर परदेशी, पुणे। जनता न्यूज नवा शोध नवी बातमी।